विशेषतः विकास आराखडे जी शहराची बनवली जातात ते जे बनवले होते ते सांगलीचा म्हणा कोल्हापूरचा म्हणा बाकी जे विविध शहरं असतील समजा औरंगाबाद वगैरे ते 75, 76, 77 दरम्यान बनवली गेली होती। तर आता या ठिकाणी जो काही पूर येतोय तो पूर महत्त्वाचा म्हणजे कशामुळे येतोय तर एकतर हेवी रेनफॉल। आता 2005 वेळेस काय झालं होतं थोडंसं धरणामध्ये पाणी आधी साठवलं गेलं होतं नंतर मग ती तीव्रता लक्षात आली की बाबा धरणाचं पाणी ऑक्टोबरपर्यंत आपण असं असं सोडायचं वगैरे ती पॉलिसी ठरली आणि त्यांनी ते मग सगळ्यांना आदेश दिले की बाबा किती पाणी असावं काय असावं आणि मग त्या पद्धतीनं नियोजन इरिगेशन डिपार्टमेंटकडनं चालू झालं म्हणजे मग धरणांच्यामुळं होणारा धोका त्यामुळं कमी झाला। आता इथं काम करताना आपल्याला दोन पातळीवर एक म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका कारण ती मी सध्या महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि राहिलेला जो भाग आहे जिल्ह्याचा भाग अशा दोन्ही ठिकाणी पण निदान आपल्यापुरता काय उपाय करायचा हे आधी आपल्याला पाहिलं पाहिजे की जेणेकरून सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे म्हणजे थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली म्हणतो तसं आपल्यापासून थोडीशी सुरुवात ही करणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्या इथलं आता कोल्हापूर शहराचा एरिया 66 स्क्वेअर किलोमीटर आहे तिथलं पाणी त्या ठिकाणी कसं राहील पहिल्यांदा तिथं कसं मुरेल कारण आता आपल्याला जाणवतं की सरफेस रनऑफ हा वाढलेला आहे जेणेकरून पूर्वी तो सब सरफेस रनऑफ असायचा दीर्घकाळ चालायचा आता तो सरफेस रनऑफ वाढलेला आहे लगेच पाणी पडलं की आपण सगळीकडे बंदिस्ती केली डायरेक्ट पाणी वाहते तर त्यासाठी आता आपल्या बॉयलर्समध्ये पण तरतुदी झाली आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखं करावं म्हणजे 500 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठं बांधकाम करताना आपण रेन वॉशनर तर त्याहीपेक्षा कमी ह्याच्या ठिकाणी सुद्धा करावं म्हणजे ह्यात जनसहभाग महत्त्वाचा आहे म्हणजे हे जेणेकरून की ग्राउंड वॉटर टेबल पण वाढेल दुसरी गोष्ट म्हणजे सरफेस रनऑफ कमी होईल हेवी रेनफॉल झाला तर आपण खबरदारी घेऊ शकतो। आता काय साधारणपणे ही सगळी व्यवस्था असते ती माझ्या माहितीप्रमाणे 64 मिलीमीटर पाऊस पडला तर ती ॲकमोडेट होईल अशा पद्धतीनं ती असते पण त्याच्यापेक्षा पाऊस वाढायला लागला तर मध्ये पाणी आपल्याला काही तासापुरतं वरती दिसतं पण जर मगाशी म्हटलं तसं 212 वगैरे झालं म्हणजे त्याच्या तिपटीपेक्षा जर पुढं गेलं तर ते तुम्हाला म्हणजे कुणाच्या घरात शिरताना दिसेल काय दिसेल म्हणजे हा एक त्याचा भाग झाला म्हणजे डिझाईन करतानाचा। म्हणून हा आता दुसरा जो भाग आहे तो डेव्हलपमेंटचा भाग आहे। आता डेव्हलपमेंट करताना आपल्याला त्याच्यापूर्वी आमच्या DP वर एक ब्ल्यू लाईन दाखवलेली होती ती आम्ही ऑब्झर्व करतो त्यामध्ये 3 कॅटेगरी केल्या गेलेल्या आहेत एक म्हणजे ब्ल्यू लाईन म्हणजे नदी पात्र ते त्या ब्ल्यू लाईनपर्यंतचा जो भाग आहे तो प्रोहिबिटिव्ह झोन आहे की जिथं आपण बांधकामांना वगैरे परवानगी देत नाही तिथून पुढे ब्ल्यू लाईन टू रेड लाईनमध्ये रिस्ट्रिक्टिव्ह झोन आहे। त्यानंतर साहेबांनी एक चांगला मुद्दा मांडला होता की ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंट प्लॅन बनवणार आहे तर त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आपल्याला 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे पूर पाणी दुसरा म्हणजे भूकंप आणि तिसरा म्हणजे प्राण्यांसाठीचा काही अधिवास ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ही एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे। त्यामध्ये पुराच्या बाबतीत आपण इरिगेशन डिपार्टमेंटचं सहाय्य घेत असतो आहे आता डेव्हलपमेंट प्लॅनवर निश्चितपणे त्या पूररेषा दर्शवलेल्या असतील ज्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये अभ्यासपूर्वक आपल्याकडे आलेल्या असतात। नदी म्हटलं तर काय असं एकदा रस्ता तयार झाला तोच तसाच राहणार आहे तसं होणार नाही नदीचं पात्र हे थोडंसं काम बदलत राहणार आहे त्यात काही चेंजेस होणार आहेत त्यामुळे त्या अनुषंगानं जर काही चेंजेस झाल्या तर ते चेंजेस इरिगेशन डिपार्टमेंट कळवेल तसं DP मध्ये इम्प्लिमेंट करावे अशी तरतूद आपल्या बायलॉजला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भूकंपासारख्याचा जर विचार करायचा तर आता आपण स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी घेतो कारण आपण भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये पण आहोत आणि तिसरं म्हणजे आपल्याकडे एक रंकाळ्यासारखं पक्षी अभयारण्यासारखं असं ठिकाण आहे की जिथं तो आदिवासी आहे अशा ज्या काही स्पॉट्स असतील तिथं आपल्याला कारण आणि हा भाग जास्त करून बाहेरच्या ह्याच्यात डेव्हलप करणं म्हणजे प्राण्यांसाठी म्हणजे गवे येणं म्हणा बिबटे येणं म्हणा हे आपले पन्हाळा विन्हाळा जे राधानगरी इकडचा तिलारे वगैरे भाग आहे तिथं प्रामुख्यानं ते प्राण्यांसाठी आदिवास असणं हे फार आवश्यक बाब आहे। पक्ष्यांसाठी गावात असला तरी हरकत नाही म्हणजे ते चांगलं आहे प्राण्यांसाठी असेल तो थोडासा आपल्याला जिल्ह्याचा लेवलचा विचार करून त्याचा विचार किंवा आपल्या जवळ चांदोली आहे सांगली जिल्ह्यातलं राज्यात जरी कुठे इकडे तरी सापडलं तरी चांदोली अभयारण्यात आपल्याला आणून सोडलं जातं। शहराचे सुद्धा आपण 6 झोन करण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून पाण्याचे पॉईंट्स वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जातील जिथं कलेक्ट ॲक्युमुलेट करणं आणि ते थोडंसं डिस्चार्ज व्यवस्थित करता येईल अशा पद्धतीनं बघता येईल। तर धरणाचं मला वाटतं डिझाईन करताना आता इरिगेशन डिपार्टमेंटचे आहेत ते जास्त आहेत धरणा डिझाईन करतानाच त्यामध्ये एक सिल्टिंग फॅक्टर आपण धरलेलाच असतो सिल्टिंग लेवलच असते खाली पण तरीसुद्धा ते साफसफाई करणं वगैरे ते काम चालू असते। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण महानगरपालिकेतर्फे जिथं आता विकास परवानग्या दिल्यात म्हणजे जिकडच्या तिथं आपण विकसकांना सुद्धा म्हटलं की आपल्याकडं आपण लाईफ जॅकेट तिथं ठेवावीत तिथं बोट ठेवाव्यात म्हणजे त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे जर का समजा काही आपल्याला खबरदारी घ्यायची वेळ आली तर आपल्याला ते लवकरात लवकर उपयोगी यावं। तसं आता जे इरिगेशन डिपार्टमेंटकडनं आपल्याला जो नकाशा प्राप्त झाला त्यामध्ये 3 लाईन्स मार्क करून दिल्या त्यांनी ब्ल्यू रेड आणि ग्रीन म्हणजे 2019 जो पूर आला
त्याचं साधारण पातळी त्याची ग्रीन लाईन पण मार्क करून दिली. म्हणजे तिथं कुठलाही त्यांच्या त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की रेड टू ग्रीनमध्ये कुठलाही निर्बंध नाही, पण जर नदी इशारा पातळीला पोचली तर तुम्ही तिथं सतर्कतेचा इशारा द्यावा. तशी आपण आपल्याकडे हे उपलब्ध आहेत रेनफॉल डाटा, किती रेन म्हणजे पाऊस येण्याची शक्यता वगैरे, चांगला जो स्टॉर्म कुठल्या भागात आहेत, कुठल्या जिल्ह्यात आहेत, त्याचा चांगला मॅप येतो आपल्याकडं. आणि आता लोकांनाही कळतं स्वतःच्या मोबाईलवर वगैरे.